वाळूज औद्योगिक क्षेत्रासह बजाज नगर या नागरी वसाहतीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून बुधवारी रात्री चोरट्यांनी 3 घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज संपास केला आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रासह बजाज नगर या नागरी वसाहतीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून बुधवारी मध्यरात्री पुन्हा चोरट्यांनी 3 घरे फोडून रोख रकमेसह लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागदागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. बजाज नगर अयोध्या नगर येथील ST कॉलनीतील रहिवासी सोमनाथ गाडेकर यांचे बंधू आपल्या कुटुंबासह हे मूळ गावी गेले होते. तर याच कॉलनीतील राजेंद्र कानुडे यांनी घराला कुलूप लावून कुटुंबासह गच्चीवर झोपले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने या दोन्ही बंद घरांचे कोयंदे तोडून झडती घेतली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा येथून जवळच असलेल्या कालिका माता हाऊसिंग सोसायटीकडे वळवला. येथील रहिवाशी सुधाकर पांडुरंग उगले यांच्या घराचे दार चोरट्यांनी कोंडा उचकटून दार उघडून मागील रूमचे दार बंद केले. यावेळी चोरट्यांनी 2.5 लाख रुपये किमतीचा सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला. रात्री मी 2 वाजता वर गेलेल्या बाळाला घेऊन गच्चीवर गेले आणि नंतर ते 5 वाजता खाली आले तर लॉक तोडलेला होते. काय दिसलं घरात तुम्हाला? घरामध्ये फक्त लॉक तोडलेला दिसला. बाहेर दिसले सारे कपाट खाली, कपडे लत्ते सगळे खाली आले. आमचे पोरीचे माझे सगळे कपडे तेवढे खाली आले. घरात कोण कोण होतं मेंबर? मेंबर आम्ही 5 जणी आता सध्याला. अच्छा. जवळ एक बोललो होता धोंडे खायला, जवळ गेले एक थांबून धरली इथे. अच्छा. मग आता रात्री जी चोरी झाली काय काय चोरी गेले? रात्री पोरीचं येल गेले, झुंबर गेले, माझं झुंबर गेले, येल गेले, पोत गेली, एक दाणी गेली आणि तिची सोन्याची साखळी गेली, चांदीचे चायनाचे जोड होते ते गेले. काही कॅश वगैरे? कॅश 700 रुपये कॅश गेली. अशी एकूण कितीचा ऐवज गेलाय? 2.5 लाख. अच्छा. तुमची काय मागणी आहे प्रशासनाकडे? मिळालं पाहिजे. आमचं दुसरं काही नाही, आमचं तेवढं मिळालं तेवढं. रात्री आई बच्ची बाळा रडत होतं म्हणून आई वरती गेली. बर. आणि आई जातच क्षणी खाली घर फोडलं गेलं. अच्छा. काय काय चोरीला गेलं? म्हणजे कपाटामधून सोनं चोरी गेले. सोनं चांदी काय काय प्रकार आहे सोन्यामध्ये? त्यामध्ये कानात झुमके आहे, वेल आहेत, पुन्हा घंटण आहे, पोत आहे, चेन आहे, छोट्या बाळाची गळाची चेन आहे, पोत, कडी, खूप सारं आहे. अच्छा. कॅश वगैरे होती का? कॅश 700 रुपये होते. साधारण कितीचा ऐवज गेला आहे? जवळपास 2.5 लाख. काही चोराला वगैरे बघितलं तुम्ही? हा, एक CCTV कॅमेरामध्ये फुटेज सापडले, त्यांना फोटो दिसून येईल. अच्छा. आणि पोलीसवाले वगैरे आले होते पंचनामा? हो सर, सकाळी आले होते, पंचनामा घेऊन गेले. बरं. काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? ते म्हणे आता पंचनामा येऊन तुम्ही रिक्वायरमेंट करा, अजून येऊन हे करा, गुन्हा दाखल करा, अजून पाठवून देऊ म्हणे. अच्छा. तर तुमची काय मागणी आहे प्रशासनाकडे? आमची काय, आम्हाला फक्त शोध लावून द्या. अच्छा. आणि तुमचा ऐवज झाली पाहिजे आमची. या चोरीच्या घटनेची माहिती MIDC वाळूज पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून माहिती जाणून घेतली. या चोरीच्या घटनेचा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले आहे.